पहिली इनिंग घोषित, विराट कोहलीची डबल सेंचुरी तर रोहित शर्माची शानदार सेंचुरी। आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची आज निवड होणार। हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमारच्या कमबॅकची शक्यता, नव्या चेहऱ्याला संधी मिळणार का याबाबत उत्सुकता। आणि आता बातम्या सविस्तर पाहूया। विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी 7 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीकडून प्रसाद लाड यांना तर काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी मिळाल्याचं आता स्पष्ट झालंय। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे दोन्ही बाजूंनी उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत। आज सकाळी येता 11 वाजता प्रसाद लाड आपला अर्ज भरणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि विशेष म्हणजे शिवसेना ही भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर बातचीत झाली असल्याचंही पुढे आलंय। तर इकडे काँग्रेसनं दिलीप माने यांना उमेदवारी दिलेली आहे। माने यांच्या नावावर काल सोलापूरमध्ये चर्चा झाली आणि यावेळी मानेही आज सकाळी आता अर्ज भरणार आहेत, पण शिवसेनेनं पाठिंबा दिलेला नाहीये, त्यामुळे आता त्यांची उमेदवारी फक्त नावापुरतीच होणार आहे। विधान परिषदेसाठीच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे आमदार मतदान करतात। विधानसभेतलं सध्याचं पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे जाणून घेऊया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर विधानसभेतलं सध्याचं संख्याबळ पहा, भाजप 122, शिवसेना 63, काँग्रेस 42, राष्ट्रवादी 41 आणि इतर 20 असं सध्याचं संख्याबळ आहे। तर सेनेच्या पाठिंब्यानं लाड यांचा मार्ग सुकर होईल। भाजपचे 122, शिवसेनेचे अधिक 63 आणि इतर 20 असे 205 हे गणित होत आहे, त्यामुळे प्रसाद लाड यांचा मार्ग सुकर होऊ शकतो। सेनेनं पाठिंबा दर्शवलेला आहे भाजपच्या प्रसाद लाड यांना आणि इतर 20 त्यामध्ये अधिक असं 205 हे राजकीय गणित साध्य होऊ शकतं। एकंदरीतच हे राजकीय गणित कसं साध्य होईल आणि प्रसाद लाड यांच्या उमेदवारीबाबत आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहे। सागर, काय नेमकी आत्ताची माहिती मिळतीये? प्रसाद लाड यांचं नाव पुढे आलंय, अनेक उमेदवारांच्या नावाची चर्चा होती, शायना एनसी होते, माधव भंडारी होते, मात्र प्रसाद लाड यांच्या नावाची वर्णी लागली आहे। 11 वाजता ते अर्ज भरतील असं कळतंय, काय नेमकी स्थिती सांगता येते? अनुपमा, आज विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच दिवशी बरोबर काँग्रेसच्या वतीने दिलीप माने हे अर्ज दाखल करतील। त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहतील असं सांगितलं जातं। तर दुसऱ्या बाजूला भाजपाकडून प्रसाद लाड हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत विद्यमान, त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि शिवसेनेच्या पाठिंब्याच्या मदतीने ते अर्ज भरतील असं सांगितलं जात आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेत उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्याचंही सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे शिवसेना भाजपाच्या उमेदवाराच्या पाठिंबा देईल आणि त्याच्यानंतर अधिक गणित स्पष्ट होईल हे असं दिसतं। पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि शायना एनसी यांची नावं चर्चेला होती, पण भंडारी यांच्या नावाला शिवसेनेकडून काही विरोध दर्शवण्यात आल्याचं समजतं। त्याच्यामुळे प्रसाद लाड हे एक पहिल्यांदा एकतर मुळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, नंतरनं 2-2.5 वर्षापूर्वी ते भाजपामध्ये आले, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, विशेष म्हणजे व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत। आणि या सगळ्या गोष्टीमध्ये शिवसेनेशी समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून किंवा शिवसेनेचा त्यांच्या नावाला विरोध नसणं हे एक त्यातलं सगळ्यात प्रमुख कारण सांगितलं जातं। त्याचवेळी प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांमधले एक मानले जात आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांची उमेदवारी ही अधिक प्रबळ दिसली आणि त्याच्यामुळे त्यांच्या नावावर उमेदवारी ही निश्चित करण्यात आल्याचं समजतंय। आता प्रश्न आहे की शिवसेना अधिकृत ज्यावेळेस त्यांना पाठिंबा देते त्याच्यानंतर मात्र शिवसेना आणि भाजपाचे आकडे हे एक मॅजिक फिगर जे विजयासाठी लागणार आहे 145 यापेक्षा अधिक होणार आहे। त्याच्यामुळे कदाचित जर तशा पद्धतीने झालं तर काँग्रेस आघाडीचा उमेदवार असला तरी तो फक्त विरोधासाठी असेल, कारण की संख्याबळ हे शिवसेना आणि भाजपाचं अधिक असेल। ठीक आहे, धन्यवाद सागर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। वळूया पुढच्या बातमीकडे।